हरिओम, मी ज्योति विरा कुलवेकर। मी शहापूर बेळगाव आमचं उपासना केंद्र आहे आणि मी 2001 पासून बापूंच्या सानिध्यात आहे। हां, आणि मला ना बापूंचे असे बरेच खूप छान छान अनुभव तेव्हापासून आले आहेत आणि एकापेक्षा एक अतिशय चांगले चांगले अनुभव येत गेले आहेत मला। खरं आता तुम्हाला मी अगदी कालचा मी सांगते तुम्हाला अनुभव, म्हणजे काय माहिती आहे, आमच्या समाजातर्फे ट्रीप गेली होती पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर आणि की ना अक्कलकोट। आणि मला ते तिकीट बुक करण्याआधी म्हणजे माझा प्रॉब्लेम काय माहिती आहे, मला ना असं कुठे देवळामध्ये गर्दीमध्ये गेले की नाही की माझं मनातच काहीतरी विचित्र भाव निर्माण होतात, आता काहीतरी होईल काहीतरी होईल असं। पण असं प्रत्येक वेळेला असं कायम व्हायचं। पण मी आता तिकीट बुक करताना बापूंना आधीच सांगितलं, बापू मला जायचं आहे आणि तू माझ्याबरोबर असणारच आणि तू यायलाच पाहिजे माझ्याबरोबर, तुझ्याशिवाय माझी ही ट्रीप होणंच शक्य नाही। आणि अक्षरशः मी बापूंच्या धैर्याने मी हे तिकीट बुक केलं आणि मला माहीत नाही मी जाईन की नाही। म्हणून मी मुलं म्हटलं असंच तिकीट बुक केलं आहे की अरे मम्मी ठीक आहे तू जा त्या स्थानात जा, निदान आतमध्ये नाही गेलीस ना तरी हरकत नाही, पण तू बाहेर बसून तुझं नामस्मरण कर। म्हटलं मला वाटतं बापू माझ्याबरोबर येणारच आहेत गं। अक्षरशः मी सगळ्या तीर्थयात्रेला गेली आणि गुरुश्रीतून मी गाणगापूरला गेल्याबरोबर म्हटलं बाप्पा तू माझ्याबरोबर यायला पाहिजे। आणि मी गुरुश्रीतून आधी विकत घेतलं आणि अक्षरशः असे छातीला ठेवून ना मी बापू म्हटलं तू माझ्याबरोबरच, तू माझ्याबरोबरच आहे। मला ना अक्षरशः लाईनीमध्ये म्हणजे कसं 10 जरी माणसं माझ्या पुढे असली ना तरी मी जाऊ शकत नव्हते। आणि गाणगापूरला मी जवळजवळ अर्धा पाऊण तास मी एवढ्या गर्दीतनं गेले। त्याच्यानंतर तुळजापूरला मी ह्या आईला म्हटलं आई तू माझ्याबरोबर आहेस, मोठी आहे तू माझ्याबरोबर आहेस आणि तुझा मला तुझी मला अनुभूती येते आहे, बापू माझ्याबरोबर आहे याची मला अनुभूती येते आहे। आणि मी अक्षरशः अशा म्हणजे सगळ्या ट्रीप केल्या, पंढरपूरचा मला अक्षरशः मोठा चमत्कार म्हणजे कसा पाऊण तास मी त्या लाईनीत राहिली। आणि पंढरपूरची गर्दी माहिती आहे लाईन वगैरे आणि पाहुण्याचं मला अजिबात कुठलंही काहीही मनामध्ये भास झालेलं नाही, काहीही झालं नाही। म्हणजे बापू कसं मी आहे मी आहे नाही असंच मला बापूंचं सारखं जाणवत होतं। त्याच्यानंतर तुळजापूरच्या ह्याच्यामध्ये पण मला मागच्या जर अनुभवाना मी म्हणेल म्हटलं ना तर मुलगा मला मम्मी चमत्कार झाला गं, खरंच चमत्कार झाला, तुझं मला असं वाटलं होतं की तू अशी येशील म्हणून। आणि असा हा आपला बाप आहे ना, बोलवता क्षणी येतो आणि येतोच येतो आपल्या बालकांसाठी कुठेही येतो तो। असे खूप छान छान अनुभव मला आलेले आहेत आणि ह्याच्यानंतर म्हणजे माझी ही भक्ती मी बापूंचं ते सगळं माझी भक्तीच वाढव आणि तुझ्या चरणाकडे मला स्थिर ठेव। हरिओम, श्रीराम अंबज्ञा।